नमस्कार मित्रांनो एक्झाम जागरमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या सत्रामध्ये आपण चालू घडामोडीचे महत्वाचे असे दहा प्रश्न पाहणार आहोत प्रत्येक प्रश्न महत्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तसेच व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत पण शेअर करा आणि त्याचप्रमाणे जर तुम्हाला करंट अफेअरच्या एमसी क्यूची प्रॅक्टिस करायची असेल तर एक्झाम जागर या टेलिग्राम चॅनेलला जॉईन करा कारण यावर करंट अफेअरची डेली क्वीज अपलोड करण्यात येते तर या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता कोणत्या देशाने जगातील पहिले डुअल मोड वाहन सादर केले आहे तर जगातील पहिले डुअल मोड वाहन हे जपान या देशाने सादर केलेले आहे आणि तुमच्यासाठी जो प्रश्न असतो त्याचं खाली कमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करत चला जा त्यामुळे हे प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतील तर आता आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा महाराष्ट्रात दरवर्षी महिला शिक्षण दिन कधी साजरा केला जातो तर महाराष्ट्रामध्ये दरवर्षी महिला शिक्षण दिन हा तीन जानेवारी रोजी साजरा केला जातो आणि हा दिवस तीन जानेवारी रोजी का साजरा केला जातो तर या दिवशी देशातील पहिल्या स्त्री शिक्षिका म्हणजे सावित्रीबाई फुले यांची जयंती असते आणि त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ महाराष्ट्रात दरवर्षी महिला शिक्षण दिन हा तीन जानेवारी रोजी साजरा केला जातो तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा आता या प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारण्यात आलेलं आहे ए आर आय आय दोन हजार एकवीस मध्ये राज्य विद्यापीठ आणि डीम विद्यापीठ श्रेणीत प्रथम स्थान कोणत्या विद्यापीठाने पटकावलेलं आहे तर या ए आर आय आय रँकिंग नुसार राज्य विद्यापीठ आणि डीम विद्यापीठामध्ये पंजाब युनिव्हर्सिटीनं प्रथम स्थान पटकावलेलं आहे आता हे ए आर आय आय ए नेमकं काय आहे तर पहा अटल रँकिंग ऑफ इन्स्टिट्यूशन ऑन इनोव्हेशन अचिव्हमेंट असं याचं पूर्ण स्वरूप आहे आणि या रँकिंगमध्ये राज्य विद्यापीठ आणि डिम्ड विद्यापीठामध्ये पंजाब युनिव्हर्सिटीनं प्रथम स्थान पटकावलेलं आहे आणि दुसऱ्या स्थानावर कोणती युनिव्हर्सिटी आहे तर दिल्ली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी ही दुसऱ्या स्थानावर आहे आणि तिसऱ्या स्थानावर नेताजी सुभाष युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी ही आहे आणि त्याचप्रमाणे यामध्ये इतर श्रेणीमधील रँकिंग सुद्धा प्रकाशित केलेले आहे तर ते पहा सेंट्रल युनिव्हर्सिटी अँड इन्स्टिट्यूट ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स यामध्ये प्रथम स्थान कोणत्या संस्थेनं पटकावलेलं आहे तर आय आय टी मद्रासनं प्रथम स्थान पटकावलेलं आहे दुसरं स्थाने आय आय टी बॉम्बेनं पटकावलेलं आहे आणि तिसऱ्या स्थानावर आय आय टी दिल्ली आहे आणि तसेच गव्हर्नमेंट कॉलेज श्रेणीमध्ये प्रथम स्थान कोणत्या कॉलेजनं पटकावलेलं आहे तर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेनं प्रथम स्थान पटकावलेलं आहे दुसऱ्या स्थानावर पी एस जी कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजी आहे आणि तिसऱ्या स्थानावर एल डी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आहे तर एवढे महत्वाचे पॉईंट तुमच्या लक्षात आले असतील तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा खालीलपैकी कोणता देश हा न्यू डेव्हलपमेंट बँकेचा नवीन सदस्य बनला आहे तर या न्यू डेव्हलपमेंट बँकेचा नवीन सदस्य हा इजिप्त हा देश बनलेला आहे आणि या न्यू डेव्हलपमेंट बँकेची स्थापना ब्रिक्स देशानं मिळून केलेली आहे आणि ब्रिक्स देश सोडता इजिप्त हा या बँकेचा चौथा सदस्य देश बनलेला आहे याआधी बांगलादेश संयुक्त अरब अमिरात आणि उरुग्वे या देशांनी न्यू डेव्हलपमेंट बँकेचं सदस्यत्व स्वीकारलेलं आहे आता ही न्यू डेव्हलपमेंट बँकेची स्थापना कधी करण्यात आलेली आहे तर या बँकेची स्थापना दोन हजार पंधरा मध्ये करण्यात आलेली आहे याचं मुख्यालय कुठे आहे तर चीन मधील शांगा येथे याचं मुख्यालय आहे आणि याचे अध्यक्ष कोण आहे सध्या तर मार्को जो हे या बँकेचे अध्यक्ष आहेत आणि या बँकेचे प्रारंभिक अधिकृत भांडवल किती होते तर शंभर अब्ज डॉलर इतके या बँकेचे प्रारंभिक अधिकृत भांडवल होते आणि या बँकेमध्ये प्रत्येक सदस्याला एक मत देण्यात आलेलं आहे आणि या बँकेमध्ये कोणालाही नकार अधिकार नाही आणि तसेच या बँकेतील पंचावन्न टक्के शेअर्स हे नेहमी या ब्रिक्स देशांकडे असतील अशी सुद्धा यात तरतूद केलेली आहे तर एवढे महत्वाचे पॉईंट या बँकेविषयी नोट करून घ्या सा तर आता आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया साहित्य अकादमीद्वारे दोन हजार एकवीस साठीचा मराठी भाषेतील बाल साहित्य पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे तर साहित्य अकादमीद्वारे दोन हजार एकवीस साठीचा मराठी भाषेतील बाल साहित्य पुरस्कार हा संजय वाघ यांना जाहीर झालेला आहे आणि संजय वाघ यांच्या जोकर बनला किंग मेकर या कादंबरीसाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे आणि तसेच मराठी भाषेतील युवा साहित्य पुरस्कार हा प्रणव सखदेव यांना त्यांच्या काळे कर्डे स्ट्रोक्स या कादंबरीसाठी देण्यात आलेला आहे आणि हा जो युवा साहित्य पुरस्कार आहे हा फक्त पस्तीस वर्ष किंवा पस्तीस वर्ष वयाखालील लेखकांनाच दिला जातो आता इथे साहित्य अकादमी विषयीच्या पण महत्वाच्या बाबी आपण अजून एकदा बघूया या आधीच्या मध्ये पण आपण बघितलेलं आहे पण ह्या आपल्याला लक्षात राहाव्यात त्यासाठी आपण एकदा अजून याचा रिवाईज करूया तर पहा साहित्य अकादमीची स्थापना कधी करण्यात आलेली आहे तर बारा मार्च एकोणीसशे चौपन्न मध्ये याची स्थापना करण्यात आलेली आहे याचं मुख्यालय दिल्ली येथे आहे आणि संस्था नोंदणी कायदा अंतर्गत संस्था म्हणून एकोणीसशे छप्पन मध्ये साहित्य अकादमीची नोंदणी करण्यात आलेली आहे आणि यामध्ये चोवीस भाषा पुरस्कार दिला जातो आणि त्यामध्ये इंग्रजी भाषेचा सुद्धा समावेश आहे आणि साहित्य अकादमीचे पहिले अध्यक्ष कोण होते तर पंडित जवाहरलाल नेहरू हे साहित्य अकादमीचे पहिले अध्यक्ष होते आणि जर साहित्य अकादमीला चोवीस भाषा व्यतिरिक्त इतर भाषेतील योगदानासाठी पुरस्कार द्यायचा असेल तर साहित्य अकादमीद्वारे भाषा सन्मान हा पुरस्कार देण्यात येतो तर एवढ्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील तर आता पुढील प्रश्न पाहूया आपण कोणत्या राज्याने झाशी रेल्वे स्थानकाचे नाव बदलून विरांगना लक्ष्मीबाई रेल्वे स्टेशन असे केले आहे तर नुकतेच उत्तर प्रदेशने झाशी रेल्वे स्थानकाचे नाव बदलून विरांगना लक्ष्मीबाई रेल्वे स्टेशन असे केले आहे आणि उत्तर प्रदेशने याआधी पण काही रेल्वे स्टेशनची नाव बदललेली आहेत तर पहा याआधी फैजाबाद जंक्शन रेल्वे स्टेशनचं नाव उत्तर प्रदेशनं अयोध्या कॅन्ट असं केलेलं आहे आणि अलाहाबाद स्टेशनचं नाव प्रयागराज जंक्शन रेल्वे स्टेशन असं करण्यात आलेलं आहे आणि मुघल सराय रेल्वे स्टेशनचं नाव बदलून पंडित दीनदयाल उपाध्याय जंक्शन असं करण्यात आलेलं आहे तर हे पण पॉईंट लक्षात असू द्या अत्यंत महत्वाचे पॉईंट आहेत तर आता प्रश्न क्रमांक सहावा पहा पंच्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे तर पंच्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून भारत सासने यांची निवड करण्यात आलेली आहे आणि पंच्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे आयोजित करण्यात येणार आहे तर उदगीर येथे हे संमेलन आयोजित करण्यात येणार आहे आता भारत शासने यांची काही पुस्तके लक्षात असू द्या तर यांचा पहिला कथा संग्रह आहे जॉन आणि अंजेरी पक्षी आणि अनर्थरात्र चिरदाह त्वचा दाट काळा पाऊस हे सुद्धा यांचे काही कथा संग्रह आहेत आणि त्याचप्रमाणे दोन मित्र ही कादंबरी सुद्धा यांना लिहिलेली आहे आणि त्याचप्रमाणे या आधीच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते ते पण आपण पाहून घेऊया तर पहा चौऱ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते तर जयंत नारळीकर हे होते आणि हे संमेलन कोठे आयोजित करण्यात आलं होतं तर नाशिक येथे आयोजित करण्यात आलं होतं आणि त्र्याण्णव्या संमेलनाचे अध्यक्ष कोण होते तर फ्रान्सिस डिब्रोटो हे होते आणि याचं आयोजन उस्मानाबाद मध्ये करण्यात आलं होतं आणि ब्याण्णव संमेलन यवतमाळ येथे आयोजित करण्यात आलं होतं आणि याचे अध्यक्षा अरुणा रामचंद्र ढेरे या होत्या आणि एक्क्याण्णव साहित्य संमेलन बडोदा येथे आयोजित करण्यात आलं होतं आणि याचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख होते नव्वदव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष अक्षय कुमार काळे होते आणि याच आयोजन डोंबिवली येथे करण्यात आलं होतं आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पहिले अध्यक्ष कोण होते तर महादेव गोविंद रानडे हे होते आणि याच आयोजन अठराशे अठ्याहत्तर मध्ये पुणे येथे करण्यात आलं होतं तर एवढे पॉइंट व्यवस्थित नोट करून घ्या तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा नुकतीच वन महासंचालक आणि विशेष सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर नुकतीच वन महासंचालक आणि विशेष सचिव म्हणून चंद्र प्रकाश गोयल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आता हे तुम्हाला ऑप्शन मध्ये प्रवीण कुमार दिसत असेल याआधी आपण बघितलेलं आहे की प्रवीण कुमार यांची इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स चे सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि हे जे विवेक जोशी तुम्हाला नाव दिसत आहे याआधी आपण बघितलेलं आहे की नागालँड मधील आपस्पा कायदा हटवण्यासाठी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आलेली आहे आणि हे अतुल कुमार गोयल यांची भविष्यातील पंजाब नॅशनल बँकेची सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे आता प्रश्न क्रमांक आठवा पहा कोणत्या देशाने बेटर हेल्थ स्मोक फ्री या अभियानाला सुरुवात केली आहे तर नुकतीच बेटर हेल्थ स्मोक फ्री या अभियानाला यु ने सुरुवात केलेली आहे आता यु केच्या एका सर्वेक्षणात असं आढळून आलेला आहे की ज्या मुलांचे आई वडील हे धूम्रपान करतात तर त्यांची मुलं सुद्धा धूम्रपान करत आहेत त्यासाठी ही साखळी तोडण्यासाठी यु मध्ये बेटर हेल्थ स्मोक फ्री या अभियानाला सुरुवात केलेली आहे आणि याआधी आपण बघितलं होतं की न्यूझीलंडने काय केलेलं आहे तर दोन हजार तीस पर्यंत धूम्रपान मुक्त होण्याचे लक्ष्य ठेवलेले आहे तर आता प्रश्न क्रमांक नवा पहा फायनान्शियल स्टॅबिलिटी रिपोर्ट हा अहवाल कोणाद्वारे प्रकाशित केला जातो तर फायनान्शियल स्टॅबिलिटी रिपोर्ट हा अहवाल आरबीआय प्रकाशित केला जातो आता या RBI ची म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना कधी करण्यात आलेली आहे तर एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस मध्ये याची स्थापना करण्यात आलेली आहे आणि याचं मुख्यालय कुठे आहे तर याचं मुख्यालय मुंबई येथे आहे तर आजच्या सत्राचा शेवटचा प्रश्न पहा नुकतीच ब्रह्मोस एरोस्पेस क्रूज क्षेपणास्त्र निर्मिती युनिटची पायाभरणी कोठे करण्यात आली आहे तर नुकतीच ब्रह्मोस एरोस्पेस क्रूज क्षेपणास्त्र निर्मिती युनिटची पायाभरणी ही संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते उत्तर प्रदेशमधील लखनौ येथे करण्यात आलेली आहे आणि त्याचप्रमाणे लखनौमध्ये डी आर डी ओ संरक्षण तंत्रज्ञान आणि चाचणी केंद्राची सुद्धा पायाभरणी करण्यात आलेली आहे आणि हे जे दोन्ही केंद्र आहेत हे डी आर डी ओद्वारे संचालित करण्यात येणार आहेत तर लक्षात असू द्या ब्रह्मोस एरोस्पेस क्रूज क्षेपणास्त्र निर्मिती युनिट आणि डीआरडीओ संरक्षण तंत्रज्ञान आणि चाचणी केंद्र यांची स्थापना ही लखनौ मध्ये करण्यात येत आहे तर आजच्या सेशन मधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा दोन हजार एकवीस साठीचा इंग्रजी भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे आता या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा आणि आजचं सेशन इथं संपलेलं आहे आजच्या सत्रामध्ये पण आपण अत्यंत महत्त्वाचे असे दहा प्रश्न पाहिलेले आहेत तर आजच्या सेशनला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत पण शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा त्यामुळं काय होतं ज्यावेळेस आपण नवीन व्हिडिओ अपलोड करतो त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळतं तर पुढच्या सेशनमध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद